नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर दिनांक 7/10/2024 म्हणजे कालच्या घडीला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 5 महत्त्वपूर्ण शासन, याबद्दल GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. हे GR काय आहे व राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आलेले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आलेले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, स्टेट एम्प्लॉई IMP शासन निर्णय डेट 7 ऑक्टोबर, दिनांक 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. हे शासन निर्णय कोणकोणते आहेत ते व्हिडिओच्या पुढे आपण सविस्तर असा GR पाहणारच आहोत. पहा या ठिकाणी स्टेट एम्प्लॉई IMP शासन निर्णय डेट 7 ऑक्टोबर, दिनांक 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. बघा, कोतवालांना अनुकंपा धोरण लागू. राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार किंवा अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास, रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, त्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आपत्ती, त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बघा, कोतवालांच्या मानधनात वाढ. राज्यात एकूण 12,793 कोतवाल कार्यरत आहेत. त्यांना दरमहा 15,000 हे मानधनामध्ये दिनांक 1/4/2026 रोजीपासून 10% इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानंतर दर 3 वर्षांनी दिनांक 1 एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतकी वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर. राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये 2,000 प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. बघा, राज्यातील तलाठी सवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ. राज्यातील महसूल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी सवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदांपैकी 85-75 म्हणजे 8,575 पदे स्थायी असून उर्वरित 4,059 पदे हे अस्थायी आहेत. सदर पदांपैकी कोणतेही पद हे 6 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रमाणित केलेले आहेत. सबब 4,059 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2024 ते दिनांक 28/2025 मुदतवाढ देण्यात येत आहे. बघा, हे झालं राज्यातील तलाठी सवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ. त्यानंतर आहे आशासित प्रगती योजना लाभ. राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बघा, या ठिकाणी आपण GR देखील पाहूया. कोतवालाच्या मानधनात वाढ करण्याबाबत कालच्या घडीला म्हणजे 7 ऑक्टोबर 2024 रोजी GR या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. संदर्भ प्रस्तावना या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया. कोतवालाच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा GR काय आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 6/4/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकूण 12,793 कोतवालांना दरमहा रुपये 15,000 इतके मानधन दिनांक 1/4/2023 लागू करण्यात आले आहे. राज्यातील कोतवालांनी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मंत्री महोदय व माननीय लोकप्रतिनिधींना केलेल्या या विविध मागण्यांमध्ये त्यांची प्रमुख मागणी ही चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करण्याबाबतची आहे.
याबाबत कोतवालांना चतुर्थ वर्गश्रेणी लागू करणे व इतर मागण्यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 3/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या या निर्देशानुसार अपर मुख्य सचिव म्हणजे वित्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सचिव समितीची गुरुवार दिनांक 29/8/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सदर बैठकीत समितीने केलेल्या या शिफारशीनुसार व माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 30/9/2024 रोजीच्या या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. पहा शासन निर्णय काय आहे. राज्यातील एकूण 12,793 कोतवालांना संदर्भाधीन क्रमांक 3 येथील दिनांक 6/4/2023 रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून सध्या लागू असलेल्या दरमहा 15,000 रुपये इतक्या मानधनामध्ये दिनांक 1/4/2026 रोजीपासून 10% इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर दर 3 वर्षांनी दिनांक 1 एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतकी वाढ ही देण्यासही या शासन निर्णयांमध्ये मान्यता देण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक 1 व संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3, 4 व 5 मधील तरतुदीमध्ये कोणत्याही फेरबदल केला नसून सदरच्या तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील आणि सदर जो शासन निर्णय आहे तो वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 424/2024 व्यय 9 दिनांक 20/9/2024 अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमत देखील करण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संजय बनकर सहसचिव महाराष्ट्र शासन. बघा एकूण 7 ऑक्टोबर 2024 कोतवालाच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा जी आर काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत. त्यानंतर आपण पाहूया राज्यातील तलाठी सहवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी आर काय आहे. बघा शासन प्रस्तावना काय आहे. शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक संकीर्ण 10/02 प्रक्र बघा या ठिकाणी पाहू शकता. त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी तलाठी सहवर्गाची एकूण 12,637 मंजूर पदे होती. सदर मंजूर पदांपैकी 4,059 पदे ही अस्थायी आहेत आणि सदर अस्थायी पदांना संदर्भाधीन अनुक्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये दिनांक 1/3/2024 ते दिनांक 31/8/2024 या कालावधीसाठी देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि सदरची मुदत ही संपुष्टात आली असून आता वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या अखत्यारीतील अस्थायी पदांना दिनांक 1/9/2024 ते दिनांक 28/2/2025 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे जे अधिकार आहे ते प्रदान केले आहेत आणि त्याच अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक व अमरावती यांनी तलाठी सहवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे आणि सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. पहा शासन निर्णय काय आहे. जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी सहवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी 8,575 पदे स्थायी असून आणि उर्वरित 4,059 पदे अस्थायी आहेत आणि सदर पदांपैकी कोणतेही पद हे 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रमाणित केलेले आहे आणि सबबसोबतच्या प्रपत्र अमधील स्तंभ क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी सहवर्गाच्या एकूण 4,059 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2024 ते दिनांक 28/2/2025 पर्यंत या शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. दिनांक 7/12/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये तलाठी सहवर्गाची 3,110 पदे हे नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. सबबसोबतच्या प्रपत्र ब मधील स्तंभ क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी सहवर्गाच्या एकूण 3,110 अस्थायी पदांना दिनांक 7/12/2022 ते दिनांक 28/2/2025 पर्यंत या शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च प्रपत्र
अ व प पत्र ब मधील स्तंभ क्रमांक 6 मध्ये नमूद केलेल्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. चौथा आहे विभागीय आयुक्त कोकण नागपूर अमरावती नाशिक पुणे व छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भ क्रमांक 4 वरील या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय व सचिव समितीची मान्यता मिळवण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पदने 2016 पक्र 816 आपुक अनन्वय सर्व मंत्रालयातील सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या या अधिकारांचा वापर करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संजय बनकर सहसचिव महाराष्ट्र शासन. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी महत्त्वपूर्ण अशी GR आहे म्हणजे राज्यातील तलाठी सहवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत व तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोतवाल कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरण लागू करण्याबाबतचा हा जो GR आहे तोही GR या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. बघा दिनांक 7 ऑक्टोबर 2024 म्हणजे कालच्या घडीलाच हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. संदर्भ आहे माननीय मंत्रिमंडळाची दिनांक 30/9/2024 रोजीची बैठक. बघा प्रस्तावना काय आहे. राज्यातील कोतवालांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्री महोदय व माननीय लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवालांना अनुकंपा धोरण लागू करावे अशी मागणी केलेली आहे आणि कोतवालांना चतुर्थ वर्गश्रेणी लागू करणे व इतर मागण्यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 3/7/2024 रोजी झालेल्या या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सचिव समितीची गुरुवार दिनांक 29/8/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सदर बैठकीतील समितीने केलेल्या या शिफारशीनुसार व माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 30/9/2024 रोजीच्या या बैठकीमध्ये घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील कोतवालांना अनुकंपा धोरण लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. पहा शासन निर्णय काय आहे कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्याबाबत. कोतवाल कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास किंवा गंभीर आजार अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्यांच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळवण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल पदावरील नियुक्तीसाठी असलेल्या अर्हतेनुसार अनुकंपा तत्वावर कोतवाल पदावर नियुक्ती देण्याबाबत या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर अनुकंपा धोरण राबवण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सविस्तर कार्यपद्धती ही स्वतंत्र शासन निर्णयान्वये ठरवण्यात येईल आणि सदरचे अनुकंपा धोरण या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहील आणि सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे. बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संजय बनकर सहसचिव महाराष्ट्र शासन. पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी GR आहे. बघा एकूणच या ठिकाणी या कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्याबाबतचा GR काय आहे व तसेच आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जी भाऊबीज भेट आहे ती भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबतचा GR सविस्तर असा GR पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व तसेच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील तलाठी सहवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत आणि कोतवालाच्या मानधनात वाढ करण्याबाबत एकूणच अशा पद्धतीने ही जी महत्त्वपूर्ण असे जे GR आहे म्हणजे या 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आलेले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.